झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मान्सूननं महाराष्ट्रात प्रवेश केलाय. दरवर्षी मान्सून प्रवेशाचा जल्लोष साजरा करणाऱ्या मुंबईकरांना आपण कधी पाण्यात बुडालो हे समजतच नाही. दरवर्षीचं हे चित्र आहे. यंदा महापालिकेमध्ये नवे कारभारी आलेत. त्यांनी नालेसफाईच्या नव्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमध्ये तथ्य आहे का? यंदाचा पावसाळा मुंबईकरांना खरंच दिलासादायक ठरणार की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पाण्यात जाणार? याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. सफाई नाल्यांची की घोषणांची या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि मुंबईतली वस्तुस्थिती काय आहे, काय होणार मुंबईकरांचं या अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य प्रवीण छेडा. नमस्कार. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपले दुसरे पाहुणे मनसेचे गटनेते दिलीप लांडे. नमस्कार. आपल्या स्टुडिओमध्ये सभागृह नेते मुंबई महापालिकेचे यशोधर फणसे सुद्धा आहेत. सत्ताधाऱ्यांची बाजू ते मांडतील आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी पक्षाचे आमदार योगेश सागर सुद्धा आपल्या सोबत आहेत. काय एकूण परिस्थिती आहे, किती या परिस्थितीचं गांभीर्य आहे, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्यापूर्वी सुरुवातीला बघूया याबाबतचा एक रिपोर्ट. नेमेची येतो मग पावसाळा, या ओळी दर पावसाळ्यात मुंबईकरांच्या ओठांवर येतात. पावसाचं आगमन मुंबईकरांसाठी रोमॅन्टिक असलं तरी अख्खा पावसाळा मात्र टेरिफिक असतो. यंदाचा पावसाळा सुसह्य करण्याचा दावा मुंबई महापालिकेच्या नव्या टीमनं आणि महापौरांनी केला होता. मात्र मुंबईत नालेसफाईची कामं पूर्ण झालीच नसल्याचं लक्षात आलंय. कुर्ल्याजवळच्या वाकोला भागात तर नाल्यांमध्ये गाळ आहे तसाच असल्याचं दिसून आलंय. याबाबत महापौरांना विचारणा केली असता हा भाग MMRDA अंतर्गत येत असल्याचं सांगत महापालिकेची जबाबदारी झटकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नाल्यावरती उभे आहोत, तो MMRDA आधीचा नाला आहे आणि इथून पाठीमागे पूर्ण MMRDA हद्द आहे. MMRDA काम सुरू आहे आणि काही अंशी जे काम बाकी आहे त्या ठिकाणी तात्काळ म्हणजे 24 तास आपण हे काम करून तिकडे मार्ग व्यवस्थित करून द्या अशा प्रकारच्या सूचना देखील अधिकाऱ्यांमार्फत त्यांना दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये पाणी तुंबणारी एकूण 213 ठिकाणं आहेत. यापैकी मुंबई शहरात 80, पूर्व उपनगरात 70 तर पश्चिम उपनगरात 63 ठिकाणं आहेत. यंदा महापालिकेनं नालेसफाईसाठी 70 कोटींची तरतूद केली आहे. खड्ड्यांसाठी 87 कोटी तर पाण्याचा निचरा करायच्या कामांवर 12 कोटी खर्च झाल्याचा दावा पालिकेचा आहे. गेल्या वर्षीही महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी 187 कोटी रुपये खर्च केले होते. तरीही नालेसफाईचे दावे मात्र गाळातच रुतलेले दिसत आहेत. त्यामुळं कोट्यवधींची तरतूद करूनही मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात तुंबणाऱ्या नाल्यांपासून आणि खड्ड्यांपासून दिलासा मिळणार का, हा प्रश्न कायम आहे. झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट. आणि आपण चर्चेला सुरुवात करूया सभागृह नेते यशोधर फणसे यांच्यापासून. फणसे साहेब, महापौरांनी सातत्याने दावा केला, माध्यमातून सुद्धा त्यांनी हा दावा केलेला होता, त्यांनी पाहणी दौरा सुद्धा केला, 96% नालेसफाई झाली आहे असा करू असा त्यांचा दावा होता, ती झाली असं तुम्हाला वाटतं का? मुंबई पावसाळ्यासाठी तयार आहे का? मी नक्कीच मुंबईकरांना सांगू इच्छितो की मुंबई महानगरपालिकेने यावेळेला नेहमीपेक्षा लवकर म्हणजे 2 एप्रिलपासूनच नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आणि सातत्याने नालेसफाईच्या कामावरती महापौर असतील, स्थायी समितीचे अध्यक्ष असतील, मी स्वतः आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे आमचे पक्षाचे कार्याध्यक्ष श्री उद्धवजी ठाकरे यांनीसुद्धा वारंवार नालेसफाईच्या कामावरती देखरेख केली आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मुंबईकरांना अजिबात काळजी करण्याचं कारण नाही की जे 2005 साली झालं होतं ह्यावेळेला असं होणं अजिबात शक्य नाही. कारण 5 ला झालं होतं, 6 ला, 7 ला, 8 ला, 9 ला, 10 ला यापेक्षा वेगळी अवस्था नव्हती. जरी तेवढा पाऊस झाला नाही म्हणून अवस्था वेगळी झाली नाही, अशी परिस्थिती नाही आहे. जर आपण जर बघाल जो दावा केला जातो प्रशासनाकडे, मी या ठिकाणी काय प्रशासनाची पाठराखण करण्यासाठी या ठिकाणी मी नाही, पण या ठिकाणी मुंबईकरांना मी आश्वस्त करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे. मुंबईचं एक भौगोलिक परिस्थितीसुद्धा आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. एक बेट आहे, पूर्ण पाण्याचा निचरा हा समुद्राच्या भरती ओहोटीवरती अवलंबून असतो. अगदी याच्याविषयी आपण बोलूया. तुम्ही सध्या जो मूळ प्रश्न आहे आपला की नालेसफाईचा मुद्दा आहे, तो पूर्णपणे दावा तुमचा आहे त्याप्रमाणे तुम्ही केलेला आहे आणि मुंबईकरांनी निर्धास्त राहावं असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच. आणि यासाठी मी सांगू इच्छितो की जो तो एकंदर नाले आपण जे 96% म्हणतो
ते असं की एकंदर असलेली लांबी किंवा एकंदर आपण जे अपेक्षित असलेलं जे गाळ जो आपण अपेक्षित जो गाळ आहे त्याच्यापैकी 96% गाळ आपण नक्कीच काढलेला या ठिकाणी मी सांगू इच्छितो. ठीक आहे, प्रवीण छेडा आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, मुंबईकरांनी निर्धास्त राहावं असं फणसे साहेब म्हणतात, तुम्ही पण एक मुंबईकर आहात, तुम्ही निर्धास्त आहात का? नाही, निश्चितपणे मी निर्धास्त नाही आहे. कारण की ज्याप्रमाणे नालेसफाईचं काम झालं पाहिजे त्याप्रमाणे काम झालेलं नाही आहे हे दावा 100% फोक आहे. आणि आपण स्वतः आपण तिथे प्रत्येक नालेत जाऊन जर भेट घेतली तर आपल्याला पाणी करायला मिळेल, निश्चितपणे वस्तुस्थिती काय आहे ते समोर येईल. अगदी, तुम्ही काय म्हणाल लांडे साहेब? नाही, या ठिकाणी मला वाटतं सत्ताधारी पक्षाच्या वतीने सभागृह नेत्यांनी सांगितलं ही संपूर्ण खोटी माहिती आहे आणि ते लोकांना फसवण्याचा विचार या ठिकाणी आहे. एक लक्षात ठेवा की 96% नाले साफसफाई झालेले आहेत हे सांगतायत, याच्यामध्ये किती खरं आहे आणि किती खोटं आहे मी तुमच्या समोर पुरावा घेऊन आलेलो आहे आणि इथं लिहिलेलं आहे, हा घ्या पुरावा. हे कुठलं आहे? आपण जो फोटो हे ना हे स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या विभागातलं आहे. जर स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या विभागात मध्ये असा नाला भरला जातो तर इतर नगरसेवकांचं काय घेऊन बसला तुम्ही? अगदी, ही परिस्थिती आहे. आज एक लक्षात ठेवा तुम्ही, कालच आहे ना हे बोलतायत ना नाले साफसफाई झालं तर स्थायी समितीच्या अध्यक्षांना अडवलं लोकांनी, हे पुरावे आहेत. धारावी मध्ये फिरून दिलं नाही. अगदी, हे महापौर जे सांगतायत ना की 24 तासांमध्ये नाले, अहो प्रत्येक वेळ वाक्य असतं महापौरांचं 24 तास, फक्त वाक्य पुढे जोडा जी 24 तास म्हणजे पूर्ण होईल वाक्य. नाही, जी 24 तास वर सातत्याने आम्ही 24 तास पाठपुरावा करतो आहोत. ज्यावेळी महापौर हा दौरा करत होते त्यावेळी आमचे प्रतिनिधी हेमंत बिरजे त्यांच्या सोबत होते, त्यांनी काल आढावा सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा घेतलेला आहे आणि तितकीशी समाधानकारक नालेसफाई झाली नाही असा यांचा दावा आहे आणि हे स्पष्टपणे दिसतंय. काय म्हणाल तुम्ही? या ठिकाणी आपण जो फोटो बघतात जो फोटो दाखवला जातोय, मी नक्की या ठिकाणी सांगतो की आपण जो फोटो बघितला आपल्या लक्षात येईल की जे फ्लोटिंग मटेरियल जे आहे, आम्ही स्वतः काल ज्या वेळेला धारावीला गेलो मी त्या ठिकाणी धारावीला होतो, असा काही घेराव वगैरे प्रकार झाला नाही. खरं म्हणजे लांडेचं आम्ही या ठिकाणी गटनेत्यांची सर्वांची आम्ही हे ठेवली होती, विजिट ठेवली होती, पण लांडेसाहेब का आले नाही, त्यांना मुंबईकरांची किती काळजी आहे हे कालच्या प्रकरणात आम्हाला कळलं की ते त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही. मुंबईकरांची काळजी आहे म्हणून तर आमचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राज साहेब काल आयुक्तांना भेटायला गेले होते. मुंबई शहराची परिस्थिती आयुक्तांना सांगितली त्यांनी, तुम्हाला मुंबईच्या लोकांची काळजी आहे. नालेसफाईचा आहे, नालेसफाई संदर्भात चर्चा केली आहे बरोबर. तुम्हाला एक लक्षात ठेवा, आयुक्तांशी आदरणीय राजसाहेबांनी मिठी रिव्हर बद्दल बोलले की सत्ताधारी पक्ष असो या प्रशासन असो मिठी नदीत मधला संपूर्ण गाळ काढला गेला पाहिजे. मिठी नदी शेजारी असणारे अनधिकृत झोपडपट्टी असणारे गाळे हे त्या ठिकाणी स्थलांतर केले पाहिजेत, याबद्दल सांगितलं. हे राज ठाकरेंना सांगायची वेळ काय येते? फणसे साहेब, हे राज ठाकरेंना सांगायची वेळ काय येते? हे सांगायला सत्ताधारी पक्ष नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.